8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. गेल्या 50 दिवसांमध्ये विमुद्रीकरणाविषयी विविध टप्प्यांवर सरकारनं घेतलेले निर्णय, त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम आणि यापुढील काळात काळा पैसा बाळगणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठीच्या कायदेशीर तरतुदी याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ चैतन्य जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. 8 नोव्हेंबरला जो निर्णय घेतला गेला विमुद्रीकरणाचा आणि त्याच्यानंतर सरकारनं वेगवेगळे निर्णय त्याबाबतचे घोषित केले, अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम झाले? अर्थव्यवस्था बळकट झाली असं वाटतंय का? अनेक लोकांना शंका होती की अर्थव्यवस्था बळकट होणार नाही. कित्येक अर्थतज्ञ असं सांगत होते की अर्थव्यवस्था कोसळेल. पण आज आणि काल या दोन दिवसात जो फायनान्स मिनिस्ट्रीनी जो डेटा डिक्लेअर केला आहे त्याच्यात डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये म्हणजे इयर ऑन इयर म्हणजे मागच्या नोव्हेंबर 2015 पेक्षा नोव्हेंबर 2016 मध्ये टॅक्सेसचं प्रमाण कुठल्या डायरेक्ट टॅक्सेसमध्ये 23% वाढलं आहे, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये 43% वाढलं आहे, सर्व्हिस टॅक्समध्ये वाढलं आहे, रबी क्रॉपचं सोईंग म्हणजे रबी क्रॉपची पेरणी जवळजवळ 6.5% वाढलेली आहे. त्यामुळे कुठलेही मुद्रांक असं काही संकेत देत नाही आहेत की या डिमॉनिटायझेशनमुळे मोठं अर्थसंकट येणार आहे किंवा आता काय होईल असं जे खूप म्हणजे मला पण फार वाटत होतं, विश्वास नव्हता की असे आकडे येतील. पण म्हणजे लोकांनी खूप ह्याच्यात मोदीजींना साथ दिली असं दिसत आहे. आणि एक गोष्ट याच्यातून नक्की झाली की जो अनऑर्गनाइज सेक्टर होता किंवा जो कॅश बेस्ड सेक्टर होता तो या इकॉनॉमीचा कधीच भाग नव्हता. त्याच्यामुळे खरं तर तो इकॉनॉमीचा भागच नसल्यामुळे त्यांच्यावर त्यांनी कधीच कुठल्याच प्रमाणात सर्व्हिस टॅक्स नाही, एक्साइज ड्युटी नाही, इन्कम टॅक्स नाही किंवा कुठलाच कर कधीच भरलेला नाही. त्यामुळे तो या गणितात येतच नसल्यामुळे एक्सपोर्ट्स पण वाढलेले आहेत आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह पण वाढलेले आहेत. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण वाढलंय आणि येत्या काळात जर का कायदे सुटसुटीत केले आणि कायदा प्रणाली जी आहे ती सुधारली तर आणखीन जास्ती प्रमाणात परदेशातून आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या रुपात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. मला असं वाटतं आपण आत्ताच असं म्हणालात की सर्व व्यवहार रोख रकमेमध्येच होते, तर हा खूप मोठा फायदा आहे कारण आपल्याकडे टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण कमीच होतं, ते आता वाढेल असं वाटतं. निश्चितच वाढेल कारण रोख व्यवहार आपल्याकडे फार होत होते मात्र सत्य आहे. या एक गोष्टीमुळे चांगला एक फायदा झाला की लोकांचे वायफळ खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाले, की नोटा कमी मिळत असल्यामुळे त्या खर्च करायला मनुष्य दोन वेळा विचार करतो आणि कुठेतरी त्यांनी पैसे जमा करून साठवायची आणि ते योग्य ठिकाणी लावण्याची. कारण आता बँकेंचे पण व्याजदर खाली येणार आहेत, त्यामुळे लोकांना पर्यायी शेअर मार्केट असेल किंवा बॉन्ड्स असतील किंवा डेट असेल किंवा म्युच्युअल फंड असतील या मार्गातच तुम्हाला पैसे घालावे लागणार आहेत. दुसरी गोष्ट की रिअल इस्टेट किंवा जमीन किंवा घरं आता हे इन्व्हेस्टमेंटचं साधन राहणार नाही. म्हणजे ज्याला खरोखर गरज आहे तोच मनुष्य घर घेऊ शकेल. आणि आम्ही अपेक्षा करतोय अशी की बऱ्याच अर्थतज्ञांनी असा अंदाज व्यक्त केलाय की पुढच्या काही वर्ष 1.5 वर्षात घरांच्या किमती भरपूर खाली येतील, कारण ह्याच्यात जाणारा जो काळा पैसा होता तो आता परत बाहेर नाही येणार. त्यामुळे डिस्ट्रेस सेल ज्याला म्हणतात की आधी दुसरा काही पर्याय नाही म्हणून ते इन्व्हेस्टर्स ते घरं विकतील. आणि बेनामी प्रॉपर्टीज ऍक्ट जी त्यांनी आणली आहे त्यांनी आणखीन या लोकांच्यावर अंकुश बसणार आहे. तर या सगळ्याचा मला वाटतं की पूर्ण देशाला फायदा झालाय. काळा पैसा आणि जुन्या नोटा बाळगण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी काही कायदेशीर पावलं उचलली गेली आहेत, आणखी काय करणं अपेक्षित आहे किंवा याचा कितपत फायदा होईल? आता कायदेशीर पावलं तर त्यांनी बरीच घेतली. जसं मी म्हटलं की बेनामी प्रॉपर्टीज आहेत की तुम्ही तुमच्याकडे जर जमीन असेल तर तुमच्या 7-12 वर तुम्ही दुसऱ्याच्या कोणाच्या नावावर जमीन ठेवू शकत नाही, किंवा घर असेल तर तुमच्याकडे सपोज 2, 4, 5 घर असतील तर ते त्यांना ट्रॅक करणं फार सोपं जातं. कारण आता कसं झालंय की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बाकी सगळे जे कर आहेत ते या सगळ्या करांशी तुमच्या पॅन नंबरशी लिंक्ड आहेत, त्यामुळे चोरीचे वाव फार कमी करून ठेवलेत मोदींनी. आणि ते मला वाटतं आपल्याहून 2 पावलं पुढे आहेत की ज्या ज्या लोकांनी त्यांच्याबद्दल जे काही मोजमाप जे काढलं होतं ते बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांचं गणित चुकलेलं आहे. आणि हे कायदे कठीण होत जाणार आहेत, म्हणजे जो कायदा पाळणार आहे तर त्याला त्याचा फायदाच होईल आणि जे कायदे पाळणार नाहीत
तर त्यांना ती शिक्षा मिळेल, त्यामुळे समाजासाठी ही फार चांगली गोष्ट आहे. आपण जसं म्हणाल की पळवाटा, तर आपण आताही बघतोय म्हणजे एवढं सगळं होऊनही 2000 नोटा सापडतायत, जुन्या नोटा सापडतायत, परकीय चलन सापडतंय. तर पूर्वी पण लोक पैसे बाळगतच होते की पैसे घेऊन जातच होते किंवा पळवतच होते, पण आता हे पकडले कसे जाते? कसं होतं ना की आता ज्या नवीन कॉम्प्युटराईज सिस्टीम्स आहेत, म्हणजे आता जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये कॉम्प्युटर एडेड स्क्रुटिनी सिस्टीम म्हणून नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट केली आहे, त्याच्यात तुमचा कुठलाही पॅटर्न बदलला, म्हणजे जर का तुम्ही दर महिन्याला जर का बँकेत 10,000 रुपये जमा करत असलात आणि एका महिन्यात तुम्ही 5 लाख रुपये जमा केलेत बँकेत, तर तिकडे एक रेड फ्लॅग येतो. आणि तुम्ही कुठल्या दुकानात जाऊन जर का 1 लाख रुपयाचा मोबाईल फोन विकत घेतलात तरी ते तुमच्या पॅन नंबरशी लिंक आहे, त्यामुळे तुमच्या पूर्ण व्यवहारात तुम्ही त्या पॅटर्नमध्ये काही बदल केलात तर ते लगेच गव्हर्नमेंटच्या लक्षात येतं. आणि ह्याच्यात डिस्क्रिशनरी पॉवर माणसांच्याकडे नाही आहे. शेवटी एक संगणक आहे, तो ठरवतोय की ह्याच्यात काही गडबड आहे तर ही केस तुम्ही ऑटोमॅटिकली ह्याच्यावर पकडले जाऊ शकता, शोध करा आणि पकडले जाणारच लोक. पळवाटा बंद आहेत त्यांच्याकडे की आणि हे आणखीन 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 कठीण होत जाणार आहे. आणि तसं त्यांनी आश्वासन पण दिलंय की पण हे सगळं साधारण सुरळीत व्हायला किंवा लोक सुधारायला आपण किती दिवस जातील असं. आता कसं आहे, मला मी खूप पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहे की आता आजच मोदी भाषणात म्हणाले की 25 कोटी लोकांनी गॅसची सबसिडी मोदींनी आवाहन केल्यानंतर सोडून दिली, तर सुधारायला फार वेळ लागणार नाही. लोकांना कसं झालं होतं की पैशाशिवाय एक सिक्युरिटी वाटत नाही, माझ्या खिशात जर का 2000 रुपये नसतील तर बाबा मी कुठे अडचणीत असलो तरी काय करीन. आता जे त्याच्या जी पर्यायी व्यवस्था म्हणून आज जे भीम म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकरांना जे देशातले सर्वात उत्कृष्ट अर्थतज्ञ होते त्यांना श्रद्धांजली वाहिली मोदीजींनी, आणि हे ऍप्लिकेशन पण भीमनी लॉन्च केलंय. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे हे तुमची बँक म्हणजे तुमचा अंगठ्याचा ठसा असणार आहे. आतापर्यंत जगात बायोमेट्रिक बेस्ड बँकिंग कुठेही नाही, म्हणजे कधी अमेरिकेत किंवा जपानमध्ये किंवा किती प्रगल्भ देश असेल कुठल्याही देशाच्या ही कल्पना नाहीये. आणि ह्याचा दुसरा मोठा फायदा होणार आहे की आपल्याकडे जसे शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांना साधारण 80% शेतकऱ्यांना बँक त्यांच्या घराजवळ नाही, म्हणजे त्यांना तालुक्याला जावं लागतं किंवा दूर जरा बँकेकडे जावं लागतं. आता जर का तुमचा फोन आणि तो अगदी साधा फोन असला किंवा स्मार्टफोन नसला तरी चालतो, आणि जर का तुमचा अंगठा हा तुम्हाला तुमच्या बँकेच्या अकाउंटला ऍक्सेस जर का करून देणार असेल तर त्याचा गैरवापर पण कोणी करू शकणार नाही. आणि बँकिंग तुमच्या घरापर्यंत येईल, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही पोस्टाच्या मार्गे. किंवा आम्ही काही लोकांनी त्यांना पत्र लिहिलंय की तुम्ही एसटी असतील किंवा स्टेट ट्रान्सपोर्ट असतील किंवा अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे गव्हर्नमेंटशी लोकांचा संबंध येतो तिथे त्यांना दळणवळण करण्यासाठी सोय पॉईंट ऑफ सेल मशीन्स द्यावीत. आणि आतापर्यंत त्यांनी 2.25 लाख POS पॉईंट ऑफ सेल मशीन्स छोट्या छोट्या गावांच्या दिलेली आहेत. आणि जर का अंगठा असेल तर कोणी तुम्हाला फसवू शकणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचा अंगठा लावल्याशिवाय ते कुठलंही ट्रान्झॅक्शन जाणार नाही. आणि हे फार म्हणजे मोठं मोठं पाऊल उचललेलं आहे, कारण जगात आतापर्यंत असं कुठेच झालं नाही की बायोमेट्रिक बेस्ड बँकिंग तुमची बँक तुमचा ऐकायला खूप छान वाटतं, फार छान वाटतं. आता हे जर इम्प्लिमेंटेशन करायला थोडा वेळ लागेल, कारण इव्हन ते ऍप्लिकेशन आजच लॉन्च. अगदी थोडक्यात सांगा अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा? अर्थसंकल्प यावर्षी खूप लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. मी आता नवीन वर्ष जवळ आले तर सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना सांगतो की अर्थसंकल्प यावेळा मध्यमवर्गीयांसाठी नोकरदारांसाठी सगळ्यांसाठी चांगला असणार आहे. कारण हा जो आलेला जो काही पैसा आहे आणि घरांच्या किमती कमी होणार आहेत, लो कॉस्ट हाऊसिंग ह्याच्यावर या सरकारचं जास्ती लक्ष आहे आणि सगळ्यांना आनंद मिळेल. डिडक्शन्स एखाद्या वेळा वाढतील, टॅक्स स्लॅब्स एखाद्या वेळा वर जातील आणि जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना टॅक्सेशन पासून त्यांना दूर ठेवायचं. दुसरी गोष्ट, जेटली आणि मोदी परत म्हणतात की इंटरनॅशनल लेवलचं टॅक्सेशन हवं, म्हणजे आता सिंगापूरमध्ये कॉर्पोरेट टॅक्सची सर्वात मोठी स्लॅब 16%, तर जर का आपल्याकडे पण जर का 16% ती असेल किंवा 25% असेल तर चोरी नक्कीच थांबेल. की
छोटा जो बिझनेसमन आहे किंवा छोटा दुकानदार आहे, जीएसटीच्या बरोबर हे जेव्हा जोडलं जाईल तेव्हा सगळे फायदे सगळ्यांना मिळतील आणि त्यातून अर्थव्यवस्था आपली खूप बळकट होणार आहे. आणि त्यामुळे पुढची तीन बजेट्स ही अतिशय पॉझिटिव्ह बजेट्स असतील आणि दरवर्षी फायदे वाढतील लोकांना. कारण जसं हे टॅक्स बेस वाढतो, आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न हाच होता की 50% शेतकरी तर टॅक्स ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, तर बाकीच्या 50% हार्डली 2 किंवा 3% लोक, आणि त्यात नोकरदारांच्यावर जास्तीत जास्त भर पडत होता, तर तो भर नक्की कमी करतील मोदी. आणि मला वाटतं 1 फेब्रुवारीला आपल्याला सुखद अनुभव मिळायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस जो खरंच इथे यावेळेला अतिशय धीराने उभा राहिला, तो सर्वसामान्य माणूस आणि सचोटीने वागणारा याच्यासाठी नक्कीच अच्छे दिन येतील. नक्कीच येणार. या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपण आलात. मनपूर्वक धन्यवाद.